माझ्या एका हातात बसायला लागलं. हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर काल मी व्हिडिओ शूट नव्हता केला, त्याच्यामुळे व्हिडिओ आलेला नाही. आणि तर जसं की मी तुम्हाला परवा दिवशी म्हणलं होतं की तुम्हाला आमच्या घरचे जेवढे काही झाडं आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आमच्या घराच्या उजव्या साईड कडून झाडांची स्टार्टिंग होती, तर चला बघते. आमचं घर आहे आणि इथं बाजूला सिंटॅक्स वगैरे ठेवलेला आहे. सिंटॅक्स आहे आणि हा रांजण आहे पाण्यासाठी. आणि हे आहेत सीताफळाची झाडं. तीन चार झाडं आहेत एकाच ठिकाणी. हे सीताफळाचे आणि सीताफळ पण त्याला चांगल्या प्रकारे लागलेले आहेत, मोठे मोठे. हे बघा, इथं पण एक आहे. हे इथं सीताफळीचं एक झाड आहे आणि हे जे आहे ते एक सुबावळीचं एक आहे. हे बघा. नंतर इथून असंच पाठीमागं गेल्यास घराच्या पाठीमागं आमची भरपूर झाडं आहेत. हे बघा, हे शिळूचं पिल्लू एकटंच फिरायला लागलंय. हे जर एकटं जर सापडलं ना कुत्र्यांच्या तावडीत, काहीच राहणार नाही याचं. मी आता घराच्या पाठीमागं आलेली आहे आणि हे बघा, इथं एवढे जे तुम्हाला हे काटे टाकलेले दिसत आहेत वाळलेलं सरपण, ते सगळं ह्यांच्यासाठी, इथल्या ह्या झाडांसाठी. तर मध्ये लावलेले आहेत ह्या आहेत मिरच्या. आतमध्ये जाऊन दाखवते तुम्हाला. तर ही सगळी लाईनीनं लावलेली आहेत मिरचीचे रोपं. हे सगळे मिरच्या आहेत आणि ह्याला फुलं लागलेत आत्ताशी. आणखीन मिरच्या लागतील. हे बघा फुलं, बघा केवढे छान लागलेत. इकडं नंतर ह्याच्यातच मिरच्यांच्या बाजूनं ही वांग्याचे झाडं लावलेले आहेत असेच लाईननी तिथपर्यंत. आणि पलीकडच्या पण साईडला तिथे एक आहे वांग्याचं झाड. आणि ह्याच्या मध्ये मध्येच गेल्या वर्षी आम्ही ना अद्रक लावली होती, तर ती अद्रक पण थोडीशी राहिली असेल जमिनीमध्ये, ती पण उगवून आली. हो, हे बघा, हे आहे अद्रक. इथं पण आहे आणि इथं पण आहे. हे अद्रकीचं झाड आहे. ह्याच्या खाली जमिनीत अद्रक आहे. नंतर इकडे एक आंब्याचं झाड आलेलं आहे छोटस. नंतर इथं आहे आळूची पानं आहेत हे. नंतर मिरच्याच्या रोपांच्या बाजूलाच आहे इथं झेंडूचं झाड, जे की आता खराब झालंय. आणि हे काय, हे पण खराब झालंय. बहुतेक त्यांना पाणी भेटलं नाही त्याच्यामुळे हे असे झालेत. मिरच्या वांगे अद्रक वगैरे झाल्याच्या नंतर इकडं आहेत आमचे मोठे मोठे झाड. हे बघा, हे जे झाड आहे ते रामफळाचं झाड आहे. रामफळाचं एवढं मोठं झाड आहे पण त्याला आणखीन मी आणखीन त्या रामफळाच्या झाडाचं एकही आणखीन रामफळ खाल्लेलं नाही आहे. नंतर इथं आबांचं धोतर वगैरे वाव घातलंय. आणि हे आहे पेरूचं झाड. हे बघा, पेरू बघा कसे लागलेत. हे पेरूचं झाड आहे आणि मोठे मोठे पेरू झालेले आहेत. हा जो तुम्हाला एक पिवळा झालेला पेरू दिसत असेल त्याच्यावर फुलपाखर बघा तीन बसलेत, त्याला खायलेत त्या पेरूला पिवळा झालाय म्हणून. ह्या पेरूच्या झाडाखालीच आहेत आमचे सगळे कडीपत्त्याचे झाड. हे बघा केवढे मोठे आहेत कडीपत्ता. हा सगळा जो दिसतोय तो सगळा कडीपत्ताच आहे. इथून तिथून हा सगळा कडीपत्ता आहे. आणि कडीपत्त्याचं मेन झाड दाखवते. हे बघा, हे आहे आमचं कडीपत्त्याचं सगळ्यात मेन झाड, जे की तोडलंय. आणि ह्या जमिनीत त्याच्या सगळ्या मुळ्या आहेत आणि मुळ्याला एवढे सगळे फांदे फुटून वर आलेत जमिनीच्या वर. कडीपत्त्याच्या बाजूलाच आहे एक कणेरीचं झाड. हे बघा, हे जे झाड आहे ते एक फुलाचं झाड आहे. वर आणखीन ह्याला फुलं वगैरे नाहीत लागलेले. रामफळाच्या बाजूलाच आहे एक आंब्याचं झाड. ह्याला अशी साडी घातलेली आहे, साडी नेसवली असं म्हणतात आई आईच्या भाषेमध्ये. ह्याला कसं शेळ्या वगैरे खाऊ नये त्याच्यामुळे ही सगळीकडनं ह्याला साडी बांधलेली आहे, म्हणजे कपडा बांधलेला आहे. पिल्लू कसं बसलंय उन्हाला येऊ, त्याला थंडी वाजायला लागली म्हणून ती उन्हात बसलंय. हे जे रामफळ आहे ह्याच्या बाजूलाच आहे आमचं, हे आहे डाळिंबाचं झाड. कलम आहे हा, त्याला खूप दिवस झाले लावून, पण आणखीन ह्याचे काही मी डाळिंब खाल्ले नाहीयेत. येते त्याला डाळिंब पण थोडेसे किडतेत त्याच्यामुळं खाण्यात येत नाही त्याचे आणखीन डाळिंब. नंतर डाळिंबाच्या मधीच एक आहे, हे आहे काय म्हणते त्याला लिंबाचं झाड, लिंबू. ह्याला लिंबू येतात. हे झाड आताशी केवढंच आहे त्याच्यामुळे आणखीन तर काय आलेलं नाहीयेत लिंबू, पुढच्या वर्षी येतील. लगेच आहे एक पपईचं झाड. गेल्या वर्षीच फक्त हे एवढं एवढं सरोपट होतं आणि ह्या वर्षी बघा केवढं मोठं झाड झालंय लगेच.
त्याचं बूड पण बघा केवढं झालंय. तर हे एवढं मोठं आहे पपईचं झाड आमचं. त्याला फुलं लागले आहेत आता वर. हे बघा हे पपईला फुलं लागलेले आहेत. इथं आता पपया येतील. जास्वंदीचं खूप मोठं झाड हे बघा, फुलं पण लागलेले आहेत त्याला. किती वेळेस तरी तोडलंय, पण हे जे आहे ते सारखंच फुटतंय, सारखंच फुटतंय. हे बघा केवढं मोठं आहे. दररोज आमच्या गावातले लोक आमच्याच झाडाची येऊन फुलं घेऊन जातात. फुलं नेतात, पेरू नेतात. फुल बघा आजचं उमललेलं. तर हे होते इकडचे एवढे घराच्या पाठीमागचे झाडं. आमच्या घराच्या साईडला किती झाड आहेत ते आता तुम्हाला दाखवते. आमच्या घरचं सगळ्यात मोठं झाड हे आहे. हे आहे एवढं मोठं चिंचेचं झाड आहे. चिंचाचं बूड एवढं मोठं बघा, माझ्या एका हातात बसायला लागलं. माझे मिस्टर ह्या चिंचाच्या झाडावर चढून चढून मोठे झालेत. चिंचावर चढायचे, ह्या चिंचाच्या झाडाखाली डीजे लावून, नाही काय ते होम थिएटर लावून डान्स करायचे. आणि घराच्या बाजूलाच खडी टाकलेली आहे घर बांधण्यासाठी. आणि लगेच खडीच्या बाजूला आहेत झाड. आणि हे जे पलीकडचं आहे ते समाज मंदिर आहे. तर हे आमची जुनी मातीची भिंत, मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दाखवली होती, पलीकडच्या साईडनी आतून दाखवली होती. त्याच्याच बाजूला एक सीताफळाचं झाड आहे, त्याला पण सीताफळं लागलेले आहेत. इथं पण हे सगळी सीताफळाचे झाड आहेत. 1, 2, 3, 4, 5. हे पण जे छोटं आहे ते चिंचाचं झाड आहे. हे बघा हे चिंचाचं झाड आहे, त्याच्याच बाजूला आहे. आणि हे जे इथून तिथून सगळे दिसणारे हे सगळे सीताफळाचे झाड आहेत. हे बघा सीताफळ दाखवते तुम्हाला. सीताफळ बघा झाडालाच कसं झालंय, पिकलंय ते सीताफळ. तसं ते कट झाल्यासारखं दिसायलंय, चिरल्यासारखं दिसायलंय. त्याला म्हणतात की त्या सीताफळानं आता डोळे उघडलेत. ते आता एका दिवसामध्ये आपल्याला खाण्यासाठी येत आहे, म्हणजे पिकलेलं आहे, त्याला पाड लागलेला आहे. आंब्याला कसं पाड लागतं तसं सीताफळांना पण पाड लागतंय. तसं त्या सीताफळाला पाड लागलेलं आहे. आणि आल्यापासून मी ह्या सीताफळाचे भरपूर सीताफळ खाल्लेत आणि तुम्हाला दाखवलंय पण. तरी आणखीन झाडावर भरपूर सीताफळ आहेत. आता पुण्याला जाताना काढायचे त्याच्यावरचे सीताफळ, जे थोडे कच्चे कच्चे म्हणजे थोडेसे मोठे झालेले आहेत, मीडियम आहेत, ते आम्ही काढणार आहोत. हे आहे भेंडीचं झाड. भेंडी पण लागली त्याला एक. ही एकदम गवरण भेंडी आहे. हे पण सगळे भेंडीचेच झाड आहेत. भेंडी लागली इथं पण. हे फुल आहे, उद्या उमलन आणि त्याच्यानंतर त्याला भेंडी येईल. आणि हे जे इथे तुम्हाला गवत दिसायलंय आणि तिथं जे सरपण आहे पडलेलं, तिथं एक मोठं बाबळीचं झाड होतं, ते आम्ही तोडलंय. आणि इथलं तर बाबळीचं झाड दाखवायचंच राहिलं की ह्या पेरूच्या बाजूलाच आहे एक मोठं लट बाबळीचं झाड. हे बघा एवढं मोठं. तर कसे वाटले तुम्हाला आमच्या घरचे झाडं? आमच्या घरचे जर झाडं तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला नक्की एकदा लाईक करा. तर चला आजचा मी हा व्हिडिओ इथंच एंड करते. तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मग भेटूत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तर झाडांची स्टार्टिंग तर डोळ्यावरच उंचम कायले. त्याच्या झाडावर म्हणजे लांबपर्यंत चढायचे, खूप उंच उंच.